नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथील क्रीडा शिक्षक विजय तातवडकर यांचे अल्पशाह आजाराने दुखद निधन। बोबदेव घाटातील अनोळखी मृतदेहाचे गूढ आले उघडकीस। मुलानेच केला बापाचा खून। खून झालेल्या व्यक्तीचे नाव पवन देबू शर्मा वय 40 वर्ष असे असून सोनू पवन शर्मा वय 25 वर्ष याने आपला मावस भाऊ शैलेंद्र गोवर्धन अहिरवाल वय 20 वर्ष याच्या मदतीने वडिलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला। पवन शर्मा यास दारू पिण्याचे व्यसन होते। दारू पिल्यानंतर मुलाला व पत्नीला तो नेहमी मारहाण करायचा। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। लोणीकंद पोलिसांकडून शेतीपंप चोरणारे आरोपी अटकेत। दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 गुन्हे उघड झाले आहे। त्यांच्याकडून 9 शेतपंप ताब्यात घेण्यात आले आहे। बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी पाठविण्यात आली आहे। रथ ओढण्याचा मान सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाला आहे। शनिवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीत संशय कल्लोळ। शिवसेनेचा जिंकण्याचा निर्धार तर काँग्रेस राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक। बहुसंख्य आमदार मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल। भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे। एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोनवरून ही धमकी मिळाली आहे। भारत इथेनॉल निर्यात करणारा देश झाला पाहिजे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दौंड येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने उभारलेल्या कॉम्प्रेस बायोगॅस गॅस प्रकल्पाचे उद्घाटन करताना व कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग असो की दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, अशा ठिकाणी होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा घाला, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे। विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणेकडून दबाव। आमदारांना थेट फोन, नाना पटोलेंचा मोठा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये 21,000 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी। आज मातृवंदनेचा दिवस आहे आणि मी सकाळी माझ्या आईचेही आशीर्वाद घेतले। बडोदा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना भावुक झाले होते। गुजरातच्या विकासापासून भारताच्या विकासाची बांधिलकी मजबूत करणार असल्याचेही मोदींनी सदर प्रसंगी स्पष्ट केले। मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे। दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। पुरंदरमध्येही लांबलेल्या पावसाने शेतकरी चिंतेत। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील 11 वर्षाची माळ्याची मुलगी दीपा गिरी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योगा करणार आहे। 21 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दीपा आपल्या ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाली आहे। सिंगल यूज प्लास्टिक विरोधात केंद्र सरकारने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। 1 जुलैपासून कोणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे। देशातील सैन्य दलात 95% जवान हे केवळ 9 राज्यातील 166 जिल्ह्यातून निवडले जातात। अग्निपथ योजनेला बहुतांश हिंसक विरोध। हीच राज्य व जिल्ह्यातून होत आहेत। मागील 2 वर्षाच्या कालावधीत युवकांना सैन्य दलात भरतीची एकदाही संधी मिळाली नाही। शरद पवार यांचे नेहमीच दहशतवाद्यांशी संबंध राहिले आहेत। अशा परिस्थितीत जर राष्ट्रपती झाले तर देशातील दहशतवादाला एक प्रकारे खतपाणीच मिळेल, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने खळबळ।
कोथळे येथील विद्यालयाला जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना कंपनीच्या वतीने लोखंडी प्रवेशद्वार देण्यात येणार आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज विद्यालयाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। सोनिया गांधी यांच्या श्वासनलिकेमध्ये कोरोनाचे गंभीर संक्रमण झाले आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला होता। त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालयाचे डॉक्टर लक्ष ठेवून असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दिली आहे। सोनिया गांधींनी रुग्णालयातून अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे। तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवकांच्या पाठीशी उभी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ। पवार कुटुंबापासून धोका असल्याच्या वक्तव्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या सूचना। उद्यापासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पुढील 2 ते 3 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।